हा फक्त ट्रेलर आहे. जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर भविष्यात रस्त्यावर उतरून पिक्चर नक्कीच दाखवू. हे फक्त प्राथमिक स्वरूपात पुणे शहराचा एक निरोप जावा. पुणे या ठिकाणी ब्रँडेड कंपन्या ज्या आहेत त्या जुमरत नाहीत, त्यांच्यासाठी गेले. मराठी जर पोलिसांनी या मराठी पाट्यांवर जर कारवाई केली तर आम्हाला मनसेला रस्त्यावर उतरण्याची काही गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवरील पाट्या या मराठीत कराव्यात असे आदेश देऊनही अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याने ठिकठिकाणी जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी दुकानांवर असलेल्या इंग्रजी भाषेतील पाट्यांची तोडफोड केली आहे. आज देखील पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील दुकानांवर असलेल्या इंग्रजी भाषेतील पाट्यांची तोडफोड आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी 4-5 दुकानांवर लावलेल्या इंग्रजी पाट्या मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या. दरम्यान घटनास्थळी पोहोचलेले पोलीस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं आहे. सुप्रीम कोर्टाचा मराठी पाट्यांसंदर्भातला आदेश होता, 6 दिवसापूर्वी याची मुदत संपली. 2 महिने सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की 2 महिन्यात तुम्ही या ठिकाणी मराठी पाट्या कराव्यात, पण या ठिकाणी बऱ्याचशा दुकानदारांनी मराठी पाट्या केल्या नाही. 6 दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला सुद्धा विनंती केली की तुम्ही कारवाई करा, पण प्रशासन सुद्धा एक सिंगल कारवाई करायला तयार नाही. मग या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आज कारवाई करते. जर प्रशासनाने कारवाई केली तर आम्ही रस्त्यावर कशाला उतरू? महापालिकेने कारवाई करावी. हा फक्त ट्रेलर आहे. जर प्रशासनाने कारवाई केली नाही तर भविष्यात रस्त्यावर उतरून पिक्चर नक्कीच दाखवू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पिंडच असा आहे. आमच्यावर प्रत्येकावर गुन्हे आहेत, फक्त ते आंदोलनाचे गुन्हे. आणि आंदोलनाचे गुन्हे करत असताना आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना भीती वाटत नाही. आणि जे कार्यकर्ते अटक झाले त्यांना सोडवण्यासाठी आमची संपूर्ण जे विधी विभाग आहे तो आता काम करतोय. आणि लवकरच ती मुलं बाहेर येतील. आम्ही फक्त इंग्रजीत जे बोलवते त्या बोर्डाला नुकसान पोहोचवलेलं आहे, त्याच्यावर काळं लावलेलं आहे. आणि काळं फारसं असताना काही बोर्ड फुटले असतील, परंतु बाकी आम्ही कसं नुकसान केलेलं आहे हे फक्त प्राथमिक स्वरूपात पुणे शहराचा एक निरोप जावा. पुणे या ठिकाणी ब्रँडेड कंपन्या ज्या आहेत त्या जुमरत नाहीत, त्यांच्यासाठी गेले. मी 80% पुणेकरांचं कौतुक करेल, व्यापाऱ्यांचं कौतुक करेल की त्यांनी सेकंड डे पाट्या मराठीत केलेल्या आहेत, पण काही 20% लोकांनी ज्या केलेल्या आहेत त्यांच्यापर्यंत आंदोलन केला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे. शासनाचा निर्णय असून सुद्धा कोर्टाने निर्णय दिला आहे की मराठीत पाट्या लागल्या पाहिजे, तर पोलीस प्रशासन याच्या सगळ्या गोष्टीवर काही करत नाही. जर पोलिसांनी या मराठी पाट्यांवर जर कारवाई केली तर आम्हाला मनसेला रस्त्यावर उतरण्याची काही गरज नाही. शेवटी काय महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी असं आम्ही किती वेळा जेलला जाऊ येऊ? न्यायालयाने निर्णय दिला तरी मराठी पाट्या लागत नाहीये, आणि राज्य सरकारचं काही हालचाल करताना सरकार दिसत नाही. राज्य सरकार काही हालचाल करत नाही, पोलीस प्रशासन काही हालचाल करत नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ. आंदोलन संदर्भातली कल्पना आपल्याला नव्हती का? कल्पनापासून हे मेसेज फिरत होते, म्हणजे अर्थात सगळ्यांना अर्थात पोहोचलेले होते, मात्र पोलिसांवर होई नव्हते. यासाठी त्यांना तिथे आंदोलन करणार आहे, सचिन आंदोलन करणार आहे, कारण सकाळपासून कोणत्या एरियामध्ये नेमका जाणार होते कशा प्रकारची कोणालाही त्यांनी माहिती पोलिसांना दिली अशा प्रकारे आणि हा कायदा भंग करण्यात आलेला आहे. आता त्यामध्ये कायदेशीर कारवाई केली जाणार. त्या ठिकाणी तशा प्रकारचे कायदा भंग करण्याचे पुणे लागू करण्याचे अनेक ठिकाणी जे मराठी पाट्या नाहीत तिथे पाट्या लावायला आंदोलन करू, पण त्यासाठी त्यांना मनपाकडे जाऊन अशा प्रकारच्या परत एकदा पाठपुरावा केला पाहिजे होता. आणि त्यासाठी एक एक मेथड आहे त्याला फॉलो करून त्यांनी आपला जे कामाची पुष्टी केली पाहिजे ना, अशा प्रकारच्या रस्त्यावर येऊन लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण करणे
बरोबर नाही सर, आंदोलनाची कल्पना दिली होती की आम्ही आंदोलन आमचं सर आंदोलनाची कल्पना दिली होती की त्यांना आपण ताब्यात घेतला आहे, आंदोलन जर कोणाला काय करायचे पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा एक जे सावधानिक मेथड आहे त्याप्रमाणे केला पाहिजे ना सर, आणि पोलिसाला आधी इन्फॉर्मेशन देऊन त्यांनी कुठे कसा काय करणार आहे आपण असे प्रकारच्या करणारे रस्त्यात जाऊन कुठे दुकानी तोडफोड करणार आहे कायदेनुसार त्यांना पूर्णपणे बंद केला आहे. आणि आता काय कारवाई केली, कुणा कुणाला ताब्यात घेतलं आणि कशा पद्धतीने आपण पुढे कारवाई करतो? यापर्यंत 7-8 लोक जे ताब्यात घेण्यात आले त्यामध्ये त्याचे अध्यक्ष पण आहे, आता पोलीस स्टेशनला त्याच्या प्रकारची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. तुमची जी माहिती आहे ती सर.